नमस्कार, मी सुनीता, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आज पुन्हा एकदा आपण शुक्रवार पेठमध्ये आलेलो आहोत। शुक्रवार पेठमध्ये मी तुम्हाला तांब्या पितळ्याच्या होलसेल शॉपमध्ये घेऊन आलेली आहे। इथं होलसेल आणि रिटेल दोन्ही शॉप तुम्हाला दोन्ही पद्धतीने खरेदी करता येते। यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुम्हाला अगदी रिझनेबल रेटने इथं सर्व वस्तू पाहायला मिळणार आहेत। आज आपण श्रीपाद मेटल या शॉपला व्हिजिट दिलेली आहे। शुक्रवार पेठेमध्ये भांड्यांची जी गल्ली आहे तिथं थोडंसं समोर आलं की श्रीपाद मेटल हे शॉप बघायला मिळेल। त्या शॉपमध्ये आज आपण व्हिजिट दिलेली आहे। इथं आता लग्न सीझन चालू असल्यामुळे अनेक प्रकारचे तुम्हाला तांब्या पितळाची भांडी अगदी रिझनेबल रेटमध्ये मिळतील। त्याचप्रमाणे नवरीला देण्यासाठी रुखवताची जी भांडी आहेत ती सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळेल। अगदी पारंपरिक भांडी आणि युनिक अशी भांडी आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे। चला तर मग आपण आज शॉपमध्ये जाऊयात आणि अजून काय काय आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांचे काय रेट असणार आहे ते आपण जाणून घेऊयात। चला तर श्रीपाद मेटल शॉपचे हे ओनर आहेत सर, स्वागत आहे आमच्या व्हिडिओ मध्ये। तर आपल्याकडे काय काय पाहायला मिळेल? आता लग्न सीझन चालू असल्यामुळे नवीन माल आला असेल आणि आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे। माझ्याकडे मेनली डोमेस्टिक म्हणजे घरगुती वापराची जी भांडी आहेत त्या पद्धतीची बनवतो आणि पारंपरिक पद्धतीची अशी गंगाळ बनवतो, जग बनवतो आपण। जग बनवताना पण आपण काही काय करतो की बाकीचे तांब्याचे हँडल येतात मग इथं जॉईंट असतो, मग लिकेज होऊ शकतात, साफसफाईचा प्रॉब्लेम येतो। तर आपण जगच अशा पद्धतीने बनवलं की साफसफाईला अडचण नको यायला। हँडल फिटिंग वरती येते त्याच्यामुळे लिकेजचा प्रॉब्लेम नाही, गॅप जाते त्याच्यामुळे साफसफाईला अडचण नाही। हँडल पितळाचे हँडल बनवले का, तर तांब्याचे हँडल बनवताना त्याच्यात ताकद घेत नाही, मग त्याला खाली जॉईंट द्यायला लागतो। खाली जॉईंट दिलं की मग तो लिकेज होतो, लिकेज हो, त्याच्यामुळे आपण हे हँडल पकडे डाग पडते। चांगले वस्तू एकदम सर्व पाहू शकता, एकदम छान असं हे पाण्याचं भांडं आहे मस्त एकदम आणि हेवी आहेत सगळे भांडे। तांब्या पण मला हेवीच लागला, हे पण हेवीच आहे। पूजा गडवा पण हेवी मध्ये, हो हेवी मध्ये, हा ठोक्यामध्ये प्लस प्लेन मध्ये असे दोन प्रकारचे आपण गडवे येत नाही है ना, ठोक्यामध्ये गडवे येत ठोक्यामध्ये गडवे नाही हे आपण हेवी मध्ये जाड आणि बघा जाड गडवा एवढा जाड मार्केटमध्ये कोणी बनवत नाही। आम्ही स्वतःसाठी पण घ्यायला गेलेलो एवढा नाहीच हेवी भेटला, एकदम छान सुंदर असं। आणि सर प्राइस काय आहे त्यांच्या? प्राइस त्याच्या साईज नुसार वेट नुसार प्राइस चेंज होतात, त्याच्यामुळे एक फिक्स प्राइस सांगणं असं नगावरती नाही, वजनावरती आहे। काही वस्तू नगावरती पण आहेत, आठ नंबर याच्यापेक्षा एक साईज लहान आहे आणि तिथपासून सगळ्यात मोठं हे 14 अशी 7-8 साईज मध्ये सामान आहेत, पण ती सगळी हेवी फक्त मी बनवतच नाही। आणि याच्यामध्येही याच्यातही दोन प्रकार आहे, हा हेवी आहेच आहे पण याच्यापेक्षा डबल हेवी मध्ये पण बनवतो मी, त्याचं पण तुम्हाला एक दाखवतो। इतकं मोठं सामान कोणी घेतं का सर? म्हणजे बाकीच्या रेग्युलर सामानांपेक्षा याची मागणी कमी आहे पण घेणारे आहेत का? घेणारे आहेत। कुकिंगची जेवण बनवण्याची भांडी बनवताना पत्र्या शिल्लक राहिला म्हणून एकदम 16 गेज मध्ये आम्ही तांबड बनवली, 16 गेज मध्ये तांबड बनवली अशीच टाइमपास मध्ये आणि ती एवढी लोकांना आवडली की त्याच्यामुळे आम्ही त्याचं रिचर प्रोडक्शन चालू। छान ना, एकदम ठोक्याचं बनवलं, ठोक्याचं आणि एकदम हेवी 16 गेज मध्ये, हे 19 गेज मध्ये मार्केट मध्ये जी तांबड येतात ती 25 नाही तर 26 गेज मध्ये। प्राइस किती असेल साधारण? साधारण हे 1.5 ते 2 हजारच्या दरम्यान जातात, म्हणजे लहान साईज घेतलं तर 700-700 पासून चालू होतं। त्याच्यामध्ये वजन मापानुसार ते चेंज होतं, कारण की याच्यात कसं 20-30 ग्रामचा फरक पडला तरी लगेच 30-40 रुपयाचा फरक पडून जातो। त्याच्यामुळे प्रत्येक हेवी एकदम छान असं नवीन सामान पाहायला मिळाले। हे अखंड तपेले, ह्याला जॉईंट नाही, पारंपरिक आपला इथं एक जॉईंट यायचा, आता जॉईंट नाही, आता टेक्नॉलॉजी आलेली कुठेच नाही, कुठेच नाही, हे अखंड आहे। फक्त आता मार्केटमध्ये पण बरेच जण तपेले बनवतात, प्लेन मध्ये बनवतात, फक्त आम्ही कसं तांबट असल्यामुळे आम्ही हे स्वतः ठोकेजीच बनवतो, आपली ती कला जीवंत राहिली पाहिजे त्याच्यासाठी आपण ते कला टिकून ठेवण्याची ठोक्याचं मागणी आहे का? मागणी आहे ना, मागणी घेतात ना, म्हणजे बाकीच्या आयटम नुसार थोडीशी मागणी कमी जास्त होत जाते पण लोक आता परत तांब्या पितळाच्या भांड्याकडे वळायला लागली। त्याच तपेल्यामध्ये हे छोटं तपेलं, आता मधलं तपेलं बनवायचं आमचं चालू आहे, डाय बनवायला दिलेली आहे, मधली साईज पण बनेल। त्याच्यानंतर आम्ही बिर्याणी हंडी पण बनवतो आहे, याच्यामध्ये आपण 4 साईज मध्ये बनवतो, 4 साईज आणि वेगवेगळ्या गेज मध्ये जाडी मध्ये
मोठी साईज मध्ये आपण स्पेशली रेग्युलर मध्ये 22 गेज मध्ये बनवतो मार्केटमध्ये, तसे 22 गेज, 19 गेज प्लस 18 गेज मध्ये पण एकदम हेवी मध्ये पण आपण बनवतो. गेज म्हणजे काय? गेज म्हणजे काय? पत्र्याची जाडी. अच्छा. जाड किती जाडीचं पत्र तुम्ही वापरतो. आता कसं बघितलं तर ह्याच साईज मध्ये, एकाच साईज मध्ये तुम्हाला 3 वेगवेगळे वजनाचे मटके मिळू शकतात. अच्छा. नळ फिटिंग नंतर स्टार्टिंग प्राइस काय होतं? त्याची स्टार्टिंग प्राइस एकदम छोटे साईज घेतलं तर 1500 रुपयाला बसतं. 1500, 2000, 2500, 3000, 3500, 4000, 5000 पर्यंत साईज आणि वजन काय घेतात तुम्ही. आता एकाच साईज मध्ये 1500-2500 पण बसतं, 2000-2500 पण बसतं, 3500-3500 पण बसतं. का ते वजन तर चेंज होतं की त्याच्यानुसार. किती लिटरचं आहे साधारण? 11 लिटर आहे, 15 लिटर आहे, 7 लिटर आहे, 4 लिटर आहे, अशी 4 साईज मध्ये आपण बनवतो. वेगवेगळी वजन येतात त्याच्यात. पिंप 4-3 साईज बनवतो. पिंप घ्यायला जुन्या परंपरेची पिंप पण आपण अजून बनवतो. पिंपामध्ये फक्त आपण जाड बनवायला सुरुवात केली. जे मार्केटमध्ये रेग्युलर पात्र येतात त्याच्यामध्ये आपण जाड बनवायला सुरुवात केली. याच्यामध्ये रेग्युलर पण बनवतो, कारण की बऱ्याच जणांना रेग्युलर पण पाहिजे नसतात, परवडले पाहिजे. याच्यामध्ये 19 गेज, 18 गेज एवढं जाड मध्ये पण बनवतो. हातात घेऊन बघा तुम्ही, एकदम हेवी ऐकायला मिळतो. नळ घेतल्यानंतर बसवतो, आधी बसवत नाही, घेतल्यानंतर बसवतो. नळ बसवलं तर एकमेकात बसून दोन डिझाईन मध्ये हे जाड मध्ये ग्लास बनवतो आपण. एकदम मिडियम हा छोटा आहे. ह्याच्यापेक्षा एक मोठा लस्सी ग्लास बनवलेला, पण त्याचा सध्या प्रोडक्शन आपण करत नाही. 250 रुपयाला एक बसतो, हा साधारण 350 रुपयाला बसतो. आणि आता नेमके काय, ह्या 15 दिवसात भाव कच्च्या मालाचे 130 रुपये किलो वाढलेले आहेत अचानकच. त्याच्यामुळे आता त्याचं काय मार्केट वाढणार आहे, पण आता तांब्याचे भाव या 15 दिवसातच 130 रुपये किलो बेसिक वाढले. त्याच्यामुळे जोपासून स्टेबल होत नाही त्याचे पण रेट. आम्ही बिर्याणी अंडी बनवतो, त्याला कलई बिलई करून ठेवतो. तर एकदा ह्या भांड्यांना कलई केल्यावर किती वर्ष करावी लागते? रेग्युलर वापर केला तर साधारण वर्षातून एकदा कलई करायला पाहिजे असं आम्ही म्हणतो. आता ते तुमच्या वापरण्यावरती, समजा कदाचित हेवी वापर झाला तर 10 महिन्यातून एकदा कलई केलेली उत्तम, नाही तर वर्षभर वर्षातून एकदा केलेली चालते. आणि जर कधीतरी वापर झाला तर मग 2-4 वर्ष कलई करायची झाली तर मग कलई करायची झाली तर आमच्याकडे कलई करून मिळते. आम्ही दिलं तर कलई करून मिळते. जर तुम्हाला लांबून येणार असेल तर आम्हाला फोन करून आला तर कारगी असेल तर त्या दिवशी आम्ही कलई करून देतो. किती सुंदर भांड आहे हे बघा. याच्यामध्ये 3 साईज बनवतो. याच्यामध्ये 1 साईज लहान पण आहे, 1 साईज मोठं पण आहे. आणि बुडाला पण एकदम जाड असं भांड आहे, एकदम छान मस्त नवीन असं युनिक काहीतरी पाहायला मिळालं आपल्याला इथं. एक लगान अंडी आहे. काही जणांना आता टप्पी भांडी आवडतात, त्या हिशोबाने ही लगान अंडी. याच्यामध्ये पण 4-5 साईज मध्ये आपण बनवतो. अच्छा, एकदम छान मस्त पाहू शकता बुडाला. अशी प्रत्येक भांडं जाड आहे एकदम. तुम्ही शॉपला व्हिजिट केल्यानंतर भांडे हातात घेतल्यावर पाहून तुम्हाला कळणार आहे. एकदम छान अशी सर्व जाडजूड भांडी आहेत. पातेल्यामध्ये लहानपासून मोठ्यापर्यंत मिळतात. जाड मध्ये पण पातळामध्ये आम्ही ठेवतच नाही. काय होतं, लागतं लागलं की कस्टमरची कंप्लेंट आली की मग नंतर आपल्याला उत्तर देता यायला पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे पातळ ठेवतच नाही, एकदम हेवी येतात. त्याच्यामध्ये पितळ्यामध्ये हंडी पण आता आलेली आहे. हंडी 1-6 साईज मध्ये हंडी आहे. हे तुम्ही कलई केलेलं असल्यामुळे तुम्ही काहीही बनवू शकता त्याच्यात आणि कितीही वेळ ठेवू शकता. तांब्याची पण आणि पितळ्याची पण आपल्याला आहे. दोन्ही भांडी तुम्हाला या हंड्यांमध्ये, दोन्हीला कलई करायला लागते. आणि कलई केल्यानंतर तुम्ही त्याच्यात काही बनवा आणि कितीही वेळ ठेवा. नाही तर बरेच जण काय सांगतात की आता हे जेवण शिरवलं काढून ठेवा, तर तसं काही नसतं. सकाळी काढलं तसंच राहिलं. बाकी पातळ्यांमध्ये कलई असले की काही प्रश्न नाही. आता हे कलई मारलेले भांडे आहेत का सगळे? कलई करूनच ठेवले, विदाऊट कलई ठेवतच नाही. ओके. आणि याच्यात तुम्ही पाहू शकता अशी लहान मोठ्या सर्व साईजला तुम्हाला हे भांडी भेटणार आहे. म्हणजे तांब्यात पण आहेत आणि पितळेमध्ये पण आहेत. हे टोप पण पाहू शकता तुम्ही. टोप पण एकदम हेवी आहेत. एकदम मस्त असे सर्व भांडी. यात लहान मोठी साईज असेलच आहे ना सर टोपांमध्ये पण? हो, लहान मोठी साईज खूप साईज आहे. त्याच्यात वजनात घ्यायचे होतं त्याच्यामुळे किमती सांगणं अवघड पडतं. हे पातील आहे, त्याला काही जण लंगडी पातेलं पण म्हणतात. लंगडी पातेलं म्हणतात. हे पसरट असत त्याच्यामुळे आणि हेवी आहे. स्पेशली फिश वगैरेसाठी सगळ्यासाठीच वापरलं जातं. म्हणजे त्याचा पर्टिक्युलर फिशसाठीच वापरलं पाहिजे काय नाही, पण मल्टीपर्पज हे आहे. याच्यामध्ये पण 5-6 साईज येतात हेवी मध्ये. मोठी अजून नाही बनवत आपण.
कढ्यांमध्ये पण 5-6 साईज येतात, लहान मोठी, त्याचं वजन चेंज होतं, त्याच्यामध्ये फिक्स किंमत सांगू शकता. मेन म्हणजे त्याचे कलईवरती तुमचा भाव डिपेंड असतो. रेडीमेड कलईचा माल घेतला तर त्याचा भाव कमी जातो. आता हे आम्ही स्वतः कलई बिलई करतो, त्याच्यामध्ये त्याचा भाव थोडा कलईच्या जी क्वालिटी जी कलई वापरत आहे त्याच्यानुसार मग तुमचा भाव बी चेंज होतात त्याचे. ओके, हे वेब वजन त्याचे चेंज होतं कमी जास्त. साधारण 1.5 किलोची असते? नाही, जास्त आहे, 1.5 किलोची. 1.5 किलोची आहे, पाहू शकता. एकदम जाड आणि हेवी अशी प्रत्येक माल तुम्हाला असं जाड जूड पाहायला मिळणार आहे. म्हणजे एकदम क्वालिटीच्या वस्तू आहेत सर्व या शॉप मध्ये. जी पण वस्तू घ्याल ती सर्व जडच आहेत. अशा हलकी एकही वस्तू पाहायला मिळणार नाही. 4-5 साईज लहान मोठी. आता नेमके छोट्या संपलेल त्याला पाहिजे म्हणून एक गिफ्ट आयटमला पण चालतं. चहा साखर ठेवू शकता, पाणी ठेवू शकता, रात्रभर त्याच्यामध्ये ठेवून वापरू शकता. सकाळचा पण ठेवू शकता त्याच्यात. शकुंतला बहिणी नाव आम्हीच दिलेलं आहे त्याला. तुम्ही दिलं? आम्हीच दिले, आम्हीच बनवले. दुसरे मार्केट मध्ये दुसरीकडे नाही. तरी पण आवर्जून शकुंतला हे नाव का सुचलं? म्हणजे हा जुन्या भांड्यांना ते शकुंतला भांडी, चहाची भांडी वगैरे येतात ना, पण ह्याला शकुंतला बहिणी नाव दिलं. एकदम सुंदर हे पास. तुम्ही चहा पावडर किंवा साखर ठेवायला किंवा आपले ज्या छोटे छोटे डाळी आपण ज्या बरण्या घेतो त्या बरण्यांऐवजी या भांड्यांचा जरी वापर केला तरी चालते. आणि रिटर्न गिफ्ट देण्यासाठी पण आपण हे वस्तूचा वापर करू शकतो. एकदम सुंदर असं छोटस भांडं आहे, मस्त. ही भांडी आम्ही स्वतःच बनवतो. त्या जोडीला आता हे खलबत्ता वगैरे आमच्याकडे मिळू शकतं. खलबत्ता मी बनवत नाही पण आपल्याकडे मिळू शकतं. जाड चांगल्या क्वालिटीचा पितळाचा खलबत्ता आहे हा, गोल शेप मध्ये. तसंच उभा शेप मध्ये पण मिळतो. अच्छा, उभी पण डिझाईन आहे खलबत्त्याची. साईज येते त्याच्यात 5-6 साईज येते. आणि डिझाईन पण वेगवेगळे, डिझाईन वेगवेगळे येते. समाया येतात. समाया खलबत्ते मी बनवत नाही स्वतः, पण कस्टमरची रिक्वायरमेंट आहे त्यांना, त्याच्यामुळे माल ठेवावा लागतो उपलब्ध. हा जुन्यामधला लामण दिवा आहे. जुन्यातले लामण दिवा मिळतात, जुन्यातले अँटिक वस्तू मिळतात. हे नवीन मधले लामण दिवे आहेत. नवीन आहेत, हे नवीन आहेत, हे जुन्यातले आहेत. चहा गळणारा नवीन नवीन प्रकार यायला लागलेले आहेत. नवीन मागणी लोकांची बैज असते चहा गाळणे. नवीन मध्ये हे जुन्यातल्या आधी जुन्या काळात असायची चहा गाळणी. याची काय प्राइस आहे सर गाळणीची? चहा गाळणं 325 रुपये. 325 रुपये. सुंदर अशी आहे. डिनर सेट मिळून जाईल. हा काशाचा सेट आहे. काशाचा पण प्युअर. याच्यात मेनली आम्ही हा स्पेशली बनवून का घेतलेला आहे, याच्यामध्ये लीड फ्री आहे, शिसं नाही. हे तुम्ही मशीनवरती जे आपण सोनं गांधी चेक करतो त्याच्यावरती टर्न्स करून चेक करू शकता. आम्ही पण लॉट तयार झालं की चेक करतो. आता एव्हरेज मार्केटमध्ये 5% शिसंवाला माल विकला जातो स्वस्त मध्ये येतो त्याच्यामध्ये. पण हे आपण स्पेशली आपल्या स्पेसिफिकेशन, हे मी बनवत नाही स्वतः, हे बनवणारे कारगिर वेगळे असतात, त्यांच्याकडून मी हे लीड फ्री माल बनवून घेतो. शिसं नको. पाहू शकता ही प्लेट, जेवणाची प्लेट, 2 वाट्या, 1 चमचा कलईची गरज नाही. याचे डायरेक्ट तुम्ही घेऊन करू शकता. बाकी तांबं पितळचे तुम्ही सेट घेतले त्याला कलई करायला. तांब्याच्या पितळमध्ये तुम्ही असे ताट वाटी ग्लास वगैरे पितळामध्ये मिळू शकते. पण त्याला हो सेट मिळतो, ताटवाटीचा सेट. पण त्याला कलई करून वापरायला लागते, त्याच्याशिवाय वापरता येत. त्याच्यानंतर तांब्या पितळची तूप लोटी बनवलेली आहे. तूप लोटी, छोटी तूप लोटी बनवलेली आहे. तूप लोटी आहे तांब्याची, ती पण जॉईंटलेस आहे. जाड या उरली आहे पुलं ठेवायची. याच्यामध्ये लहान मोठी साईज 18-20 साईज पर्यंत मिळू शकते. 8-10 साईज येतात. हे सगळं आम्ही, हे मी बनवत नाही. देवासमोर आता डेकोरेटिव्ह लोकांना लागतं तर ही फुलाची उरली आहे. डेकोरेशनला वापरतात, पुलं ठेवायला वापरतात. प्लेन आहे ना खालून? खालून प्लेन आहे ती. अच्छा, हा प्लेन आहे. नक्षीकाम पण बघायला सुंदर केलेलं याच्यावर. याचं वरती डिझाईन डेकोरेटिव्ह येते. हे असं एकदम सुंदर असं पीस बघायला मिळेल आपल्याला. युनिक काहीतरी वेगळं मिळू शकतो. दीप लक्ष्मी. ओके, मस्त. ह्या अशा तुम्हाला मूर्त्या पण पाहायला मिळतील इथं. हत्ती बघायला मिळतील तुम्हाला. हत्तीमध्ये साईज पण आहे ना? हत्तीमध्ये साईज आहे, लहान मोठे साईज पण आहे. कलई वगैरे करून येते त्याला. चहा साखरेसाठी वापरतो. त्याच्यामध्ये हा एक शेप आहे. त्याच्यानंतर हा एक शेप आहे. असे दोन शेप, मोठे हे थोडे मोठे आहेत, थोडे छोटे आहेत. आणि याच्यामध्ये एकदम मोठ्या डब्याचा सेट पण येतो.
तीन डब्यांचा सेट आहे, बाकी मोठ्या सेट 6 डब्यांचा सेट येतो. तुम्ही कुंकवाचे करंडे पण असे आपल्याला इथे पाहायला भेटतील, एकदम युनिक आहे. आमच्या आजीकडे होता हा, लहानपणी मला आठवतंय आजीकडे असायचा हा पहिला. हे पहा वरती काक्स पण येतो. कुठं? वरती सगळं काक्स जुन्या पद्धतीने हा बनवलेला आहे. आमच्या आजीकडे असायचा मला हे माहिती आहे. सुंदर असं हे आहे म्हणजे हा कुंकवाचा करंडा आता शक्यतो कुठं भेटणारच नाही आहे ना. ठोके माळ्याचं काम कसं भेटत चालतो? काका आहेत सगळे हे ठोके माळून आले मग इथं हे नाही म्हणून ग्लोव्स घातले. आधी आमचं ट्रॅक्टर्सला जे काम चालतं त्यामध्ये अँटिक मध्ये मोदक पत्र आहे, मोदक जम्बो साईज, मोदक पत्र खूप जम्बो साईज आहे, एवढी साईज बघायलाही मिळेल. मस्त एकदम. अच्छा छान एकदम सुंदर असेल. बाकी पण आपण काही करू शकतो आहे ना, हॉटेल लाईन साठी आता मोदक विकतात ना. हा जुना जुन्यामध्ये हंडा आहे, दोनशे वर्ष जुना हंडा, दोनशे वर्ष जुना हंडा येतो. पाहू शकता हंडा. आता आम्ही इंटरनेटवर सर्च केलं तर तो गोव्याच्या म्युझियम मध्ये आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे तुमच्याकडे जो जुन्यामध्ये चौरंग आहे, चौरंग चौरंग येतो. नंतर त्याचे माल ठेवल्यामुळे काय काम, ती जुन्यातली मोटर गाडी आहे, ती शोपीस जुन्या गाडी पानाचा डबा आहे. जुन्यातले वस्तू आधी खूप असायचे माझ्याकडे, आता थोडस ते काम कमी केले, नवीन मालाकडे जास्त फोकस आहे. कुंड्या बिंड्या फुलं बिंड ठेवायचं. युनिक कलेक्शन आज आपल्याला त्याच्यामध्ये, त्याच्यात जोडीला आता तुम्हाला हे डबे टू डबा आहे, चार डब्यांचा सेट येतो हा. कलई बिल आहे किंवा तुम्ही ऑफिस बिझनेसला जेवणा बिवणाला वापरू शकता, किचन मध्ये वापरू शकता. कलई केलेला आहे आणि डब्यांना कसं कलई एकदा केली की पाच पाच सहा सहा वर्ष करायला लागत नाही, कारण आपण ते गरम करत नाही. याची अंदाज चार डब्याचा सेट म्हणजे वजनानुसार आहे, वजनानुसार 2500-2600 पर्यंत जातो अंदाज. चार डब्याचा सेट. दुसरं गोष्ट आहे तुम्हाला मोठ्या डब्याचा सेट मिळेल, हे मसाला डबा मिळेल, बासा मिळेल. कलई केलेला मसाला डबा पण पाहू शकता तुम्ही, एकदम सुंदर असा डब्बा आहे. चमचा पण त्यातल्या वाट्या पण एकदम मोठा असा डब्बा आहे. याची काय प्राइस जाते सर? मसाला डब्याची साईज नुसार आहे आणि क्वालिटी नुसार आहे. साधारण 1700-1800 पासून 2500-3000 पण बसतो. वेगवेगळी डिझाईन, वेगवेगळी किंमत. ओके, डिझाईन आणि साईज पाहू शकता. एकदम सुंदर अशी कप बशी इथं पाहायला मिळणार. गिफ्ट द्यायला वेगळे सगळ्यांना, गिफ्टला एकदम असं रिटर्न गिफ्टच्या हिशोबाने किंवा घरात वापरण्यासाठी पण आपण हे घेऊ शकतो. हे असं गाय वस्त्रू पण तुम्हाला इथं पाहायला मिळेल. एकदम सुंदर असं लहान मोठी साईज आहे या गाय वस्त्रामध्ये पण. सुंदर असं काम केलेलं आहे त्यावर, छान मिळतील. इथं पूर्ण भरीव असे हत्ती आहे तिथं, एकदम सुंदर लहान मोठी साईज आहे या हत्तींमध्ये पण. सुंदर असं कलेक्शन आहे एकदम. इथं पाहू शकता तुम्ही मोठे मोठे हत्ती आहेत. आपल्याला हवे त्या साईज मध्ये हत्ती मिळतात ना सर आपल्याकडे? हा सर, मी बनवत नाही स्वतः, पण ते तुम्हाला अवेलेबल करून देतो. आणि सर आपल्याकडे जर कुणाला ऑनलाईन मागवायचं असेल काही वस्तू तर त्याची सुविधा आहे का आपल्याकडे? आहे, ऑनलाईनची पण व्यवस्था आहे. या किमतीमध्ये इथं आम्ही देतो व्यापाऱ्यांना आणि कस्टमरला एकाच भावात देतो आपण. आपण महाराष्ट्राबाहेर परदेशात पण बऱ्याच वेळ माझा माल जातो, ते मग ते कुरिअरनी आम्ही पाठवतो. फक्त कुरिअरचे चार्जेस जे काय असतील ते कस्टमरला पेड करायला लागतात. तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला जी वस्तू हवी परदेशात सुद्धा माल जातो, वस्तू पाठवणार आहे. तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्ही नक्की सांगा. आपल्याकडे ऑनलाईन सुविधा आहे. व्हिडिओ कॉल करून जर कुणाला पाहिजे असेल व्हिडिओ कॉल करून मिळू शकते. तुम्हाला सगळी माहिती मिळू शकेल. प्रोडक्ट आम्ही कॅटलॉग पाठवतो, त्याच्यानंतर तुम्हाला जे प्रोडक्ट सिलेक्ट केलेलं आहे ते आमच्या माझ्या मिसेसच्या नंबरला तुम्ही रिक्वायरमेंट टाकली की त्याचं डायमेन्शन, वजन, माप, किंमत आणि त्याच्यानंतर त्या तुमच्या ऍड्रेस वरती किती खर्च आहे ते आम्ही सांगतो. ते कस्टमरला पटलं की हे म्हणजे खर्च डॅमेज येणार आहेत आणि गॅरंटेड माल भेटणार आहे. खूप वजनदार अशा सगळ्या वस्तू आपल्याला या शॉप मध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. तर तुम्ही हे असे तपेले त्यांच्याकडं वर्कशॉप मधून आल्यानंतर ते असे ठोके बनवून आणलेले आहेत. सर्वात ह्या शॉप मध्ये हा माल आलेला आहे लहान मोठे.
साईचे हे सगळं तपलेले आहेत. त्याच्यानंतर इथं माझ्या पाठीमागं पाहू शकता ह्या अशा मोठ्या मोठ्या समया सुद्धा ह्या शॉपमध्ये तुम्हाला भेटणार आहे. लहान मोठी साईज सगळी भेटणार आहे. त्यानंतर हे पाण्याचे पिंप पण आहेत. असे मोठे मोठे टोप पाहायला मिळतील तुम्हाला, हंडे पाहायला मिळतील, अगदी आपल्याला ज्या घरगुती वापरासाठी ज्या पण वस्तू लागतात त्या सर्व या शॉपमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि हे शॉप थोडस आतल्या बाजूला आहे म्हणजे दीपक ग्लास हाऊस जे आहे मेन आळीमध्ये, भांड्याची जी मेन आळी आहे तिथं दीपक ग्लास हाऊस, त्या दीपक ग्लास हाऊसच्या अगदी अपोजिट साईडला हे श्रीपाद मेटल म्हणून शॉप आहे. तर तुम्ही या शॉपमध्ये नक्की व्हिजिट करा, तुम्हाला अगदी युनिक अशा आणि ज्या आपल्या घरगुती वापराच्या वस्तू आहेत त्या सर्व पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला खूप युनिक आणि पारंपरिक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तांब्या पितळाची भांडी अगदी योग्य दरात तुम्हाला इथं भेटणार आहे. त्याच्यामुळे या शॉपला तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.